बद्दल आपण कधी साधा विचार सुद्धा केला नव्हता. मोबॉन्ड कन्सल्टन्सी प्रायव्हेट लिमिटेड माहिती आहे तुम्हाला, कदाचित एम इंडिकेटर हे माहिती असायलाच हवं, कारण मुंबईमध्ये सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेने प्रवास करणाऱ्या करोडो लोकांच्या मोबाईलमध्ये इतर कोणतंही ॲप असो व नसो एक ॲप नक्की असतं, ते असतं एम इंडिकेटर. सचिन टेके या 28 वर्षीय युवकाने स्वतः प्रवास करताना होत असलेल्या समस्या सोडवण्यासाठी एम इंडिकेटर या नाविन्यपूर्ण आणि बहुपयोगी ॲपची निर्मिती केली. चिडलेल्या वैतागलेल्या गर्दीला एकत्र करणं, त्यांचा प्रवास सोपा करणं अशी त्याची कल्पना असल्यामुळे बॉन्डिंग द मॉब अशी टॅगलाईन, तसेच चार माणसं एकमेकांचा हात धरून असणारा लोगो हा याच कंपनीचा. देशातील विविध शहरांमध्ये हो तिथे कुठेतरी टाळ्या वाजल्या, चार माणसं एकत्र हात धरून आहेत. तुम्हीसुद्धा टाळ्यांचा कडकडाट करावा, कारण तो सुज्ञ रसिक श्रोता आहे असं म्हणायला लागेल. देशातील विविध शहरांमध्ये आता त्यांना ही सेवा न्यायची आहे आणि मुंबई व लगतच्या ठिकाणी प्रवास करताना मदतीचा ॲप ठरणारं म्हणजेच एम इंडिकेटर. एम इंडिकेटरच्या या संपूर्ण कार्याला म्हणूनच अर्थसंकेतचा मानाचा मुजरा. सचिन टेके यांना मी विनंती करतो की त्यांनी आपला सन्मान स्वीकारण्यासाठी व्यासपीठावर यावं. द मोस्ट इनोव्हेटिव्ह ब्रँड ऑफ दिस इव्हनिंग गोज टू एम इंडिकेटर. जोरदार टाळ्यांच्या गडगडाटात स्वागत करूया 28 वर्षांच्या या युवकाचं. अर्थसंकेत महाराष्ट्र आर्थिक उन्नतीकडे, महाराष्ट्राचा लोकप्रिय ब्रँड कॅटेगरी इनोव्हेटिव्ह ब्रँड गोज टू एम इंडिकेटर सचिन टेके. मी सचिन टेके यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं मनोगत इथे व्यक्त करावं. नमस्कार. पेटेसरांप्रमाणेच मी पण प्रिपेअर्ड नाही आहे. ओके. कारण की मोस्ट इनोव्हेटिव्ह कॅटेगरी या कॅटेगरीमध्ये मला जो अवॉर्ड देण्यात आला आहे त्याबद्दल सर्वप्रथम अर्थसंकेतचं फार फार आभार. म्हणजे मी बघतो आहे रचना आणि अमित बागवे यांची जी धडपड आहे ती आम्ही पाहतोच आहे, आणि असा कार्यक्रम त्यांनी आयोजित केला त्याबद्दल फार मला चांगलं वाटतं आहे. आता एम इंडिकेटरबद्दल थोडक्यात बोलायचं झालं तर लोकलचं वेळापत्रक, म्हणजे ज्यांना माहीत नाही आहे त्यांना मी सांगतो की लोकलचं वेळापत्रक, बसची इन्फॉर्मेशन मागच्या 7 वर्षापासून मी देतो आहे, आणि हल्लीच मे महिन्यापासून आम्ही दिल्लीची इन्फॉर्मेशन पण द्यायला लागले. दिल्ली मेट्रोवाले पण ते ही लोकं बघत आहेत. सो आय होप, म्हणजे मला अशी आशा वाटते की दिवसेंदिवस याची प्रगती होईल. आणि जसं मगाशी आय थिंक लोगोमध्ये आमचा जो हा लोगो बघितला तो एम इंडिकेटरचा लोगो होता, जो चार गोळे आहेत त्यांना कनेक्टेड आहे तो मोबॉन्डचा लोगो आहे. मोबॉन्ड ही कंपनी आणि त्याच्या अंडर एम इंडिकेटर हा आहे. तो मोबॉन्डचा लोगो इकडे दाखवला गेला नाही. पण चिडलेल्या लोकांना एकत्र करण्याचं साधन, त्यांना वाचा फोडण्याचं एक साधन म्हणून मोबॉन्डचा जन्म झाला आहे असं मला वाटतं. असं एक नवीन प्रोडक्ट मी तयार करतो जिथे कस्टमर केअरमधले जे वोडाफोनच्या किंवा आपल्या आयडियाच्या गॅलरीमध्ये लोकं जातात आणि लोकांची प्रत्येक लोकांची वृत्ती असते, मी माझा डेटा प्लॅन कुठेतरी वाढला आहे, प्रिपेडचं रिचार्ज कापून घेतलं आहे, आणि त्या लोकांना एक वाचा फोडण्यासाठी मी काहीतरी एक गोष्ट तयार करतो आहे. आणि आय होप सो दॅट की हा एक प्लॅटफॉर्म आहे जो मला ही गोष्ट अनाऊन्स करायला एक चॅनल प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला, आणि मला असं वाटतं बघूया आता हे कसं होईल पुढच्या 6 ते 6 महिन्यात आणि ते 1 वर्षात. आय होप की आपल्या युजर्सना एक काहीतरी एक नवीन साधन मिळेल आपल्या प्रॉब्लेम्सला वाचा फोडायला. मी जास्त काही बोलत नाही, मला अवॉर्ड दिल्याबद्दल फार फार धन्यवाद. थँक्यू.